तुला मी आता एक नंबर देते, त्या नंबर वरती हा जो तू मला फोटो पाठवलायस ना, त्या नंबर वरती तू हा फोटो पाठव आणि फोटो पाठवून झाल्याच्या नंतर तुझा फोन बंद करून टाक कायमचा, दुसरा नंबर घे कुठला तरी. आतापर्यंत माझ्या हमसफरची साथ होती म्हणून इथपर्यंत जमलं, पण आता मी दिवस रात्र जरी रिक्षा चालवली तरी एवढे पैसे जमतील की नाही मला तर डाऊटच आहे. रिक्षा काय रिक्षाच काय अंतरा, तू एक काम कर, तू रिक्षाच गाण ठेव. तू कुठे गेला होतास? काम होत जरा महत्वाचं. अच्छा सेंट. हॅलो आई, नाही निघतोय आता, पोचन 10 मिनिटात. आई अगं काळजी नको करू, आलोच. हेच कपडे आहेत या फोटो मध्ये आणि अंतराने पण हेच कपडे घातलेले आज, आणि हे हार्टशेपचे फुगे तर. आणि काय ग, घरात एवढं काटकसरीचं लेक्चर देतेस आणि तर विनाकारण फुग्यावर 100 रुपये घालवलेस ना. अगं त्या आजीच्या चेहऱ्यावरच्या आनंदापेक्षा 100 रुपये का जास्त नाहीत? पण हा खोटं का बोलतोय? अंतराला भेटून आलाय आणि मला सांगत का नाहीये? कालपर्यंत तिच्यावर खार खाऊन असणारा मल्हार चक्क तिला भेटतोय. मल्हार सर अहो आपल्या भेटी वाढतच चालले, म्हणजे बघा की आत्ता आपण भेटलो होतो आणि लगेच परत भेट होईल असं वाटलंच नव्हतं. अगं तसं नाही, तुझ्या ताईला ड्रॉप करायला आले, रस्त्यात अचानक भेटली ती, म्हंटल घरी जाऊन सोडावं तिला. बरं